सर्वप्रथम मी सरांचे आभार मानतो की त्यांनी मला इथं बोलण्यासाठी वरती स्टेजवरती बोलवलं. मी आष्टी तालुक्यातला म्हणजे आष्टी तालुक्यात राहतो मी, विकास दिगंबर गरसुळे माझं नाव. मी फेब्रुवारी 2022 सरांकडे आलतो, ज्यावेळेस 21 भरती झाली होती मी पिंपरी चिंचवडला एक मार्क मीटिंगला राहिलो होतो. त्यानंतर आष्टीला कसं झालं, प्रत्येकजण म्हणायचा झाला झाला तुझं काय झालं तुझं काय झालं. त्यावेळेस मग मला असं थोडं वेगळं वाटलं, तेव्हा मी आष्टी सोडून नगरला आलो. नगर आल्यानंतर सरकड क्लासला आलो, सर बोलले आता बॅच अर्ध्यात आली, नेक्स्ट बॅच जॉईन कर. पण त्यावेळेस तुमचं बघा पुण्याला जायचं चाललं होतं, काहीतरी खरं काय खोटं माहीत नव्हतं, पण चाललं होतं पुण्याला सरला जायचं तर सरला जायचं. मग सरला परत रिक्वेस्ट केली, जिथपर्यंत चालू झाली तिथून माहिती तिथं पुढं बसतो मी. सरनी मला दिला एक मौका, सर म्हणजे चालतंय येत संध्याकाळी 4 बॅच राहायची, शौर्य असं काहीतरी नाव होतं बॅच तेव्हाच फेब्रुवारीमध्ये. तर 2 महिने आलो मी तिकडून आलतो. नेमकं पेपरचा पॅटर्न बदल होता, म्हणजे ग्राउंड नंतर होतं, पेपर अगोदर होतं, मी नगरला आलतो. आलो 2 महिने क्लास केला, सरची बॅच संपली. बॅच संपल्यानंतर लगेच ग्राउंडचं थोडं नियम बदलले, अगोदर ग्राउंड आलं भरतीचं. परत मी परत आष्टीला गेलो. आष्टीला गेल्यानंतर प्रॅक्टिस चालू केली. प्रॅक्टिस चालू केल्यानंतर मी आग्नेयचा फॉर्म भरला होता, आग्नेयचा फॉर्म भरला होता. तर त्या ग्राउंडमध्ये माझं हे ग्राउंड आलं, आग्नेयचं क्लर्कमध्ये होतो मी. आग्नेयर क्लर्कला मी ग्राउंड गेलं, सिलेक्शन झालं माझं. नंतर पेपरमध्ये आलं ऑगस्टला, हे ग्राउंड पण आलं होतं पुलीचं, पण त्यात अगोदर सिलेक्शन झालं. मला लेटर आलं, लेटर आल्यानंतर घरच्यांनी काही ऐकलं नाही. घरचे बोलले बाबा चाललंय, हातचं पळ सोडून पळत पाठणं पुढं असं तसं करून सगळ्यांनी मला तिकडे पाठवलं. तर मी 25 डिसेंबर तिकडे जॉईन केली आणि 9 जानेवारी 2023 माझं नगरचं ग्राउंड आलं होतं. गेल्या भरतीला सगळं माझं नगरलाच फॉर्म होता, पण त्यावेळेस मला काय ट्रेनिंग चालू होती सोडलं नाही. तर मग मी थोडा त्रास झाला मेंटली बी, विचार केला जे संघाचे पोरं होते संघ झाले बाजू घर गेले. मला मस्त तिकडं नोकरीला पण मला असं वाटत नव्हतं की मी नोकरी लागली, म्हणून मला फक्त माझ्या डॉक्यात इथं लागायचं, पुढं काहीतरी करायचं. मी तिकडे गेलो, त्यात परत बदल झालं होता, आग्नेयवर आलं होतं. आग्नेयवरमुळे मग मला मिस क्लर्क होतं, मला तिथं सगळे म्हणायचे तू बाबा तू परमनंट होशील, पण ती माझ्या मनातून मला आवडत नव्हतं. तर मी काय केलं, आत्ता म्हणजे मी ठरलंच होतं मला 4 वर्षाच्या आतमध्ये बाहेर पडायचं आहे, कशा परिस्थिती मला बाहेर पडायचं आहे. तर मी ट्रेनिंगमध्ये पण माझा अभ्यास चालू ठेवला, बंद नाही केला, चालू होता. तिथल्या ज्या टेस्ट आहेत ना, तुम्ही जरा माहिती असतं, ते टेस्टला फक्त 2 दिवस अगोदर बघायचो, तिथल्या टेस्ट पास व्हायचो, बाहेर आपला अभ्यास चालू राहायचा. संध्याकाळचा स्टडीज असतो ना, 9 त्या 10 त्या अभ्यास करायचो. नंतर शेवटला डिसेंबरला मी आत्ताच्या डिसेंबरला आजारी पडलो, तिथं पंजाबला होतो मी, तेव्हा आजारी पडलो की मला डेंग्यू फिवर झाला. त्यानंतर मी सुट्टी आलो, त्यावेळेस मग असं झालं की त्याच वेळेस सिच्युएशन अशी घरी झाली की मला त्याच वेळेस फौज सोडायची आली, पारी आली. आणि नंतर मी दिलं ॲप्लिकेशन, दिलं ते सोडलं ती. आणि असं नशीब माझं की मी डिसेंबरला सोडली आणि 2 महिन्यात फेब्रुवारीला ही ॲड आली 17,000 त्या ॲडमध्ये. मी नगरला घर सोडलं तो अभिसर, आता 2 महिने नगरला राहिलो की गाववाले बोलले आला आला आला, त्यासाठी मी तिथं नगरलाच राहिलो आत्ता पण 2 महिने. ज्यावेळेस फॉर्म तारीख झाली आष्टीला गेलो, प्रॅक्टिस चालू केली. नगरला एक फॉर्म भरला माझं जोडीदार, त्याला माहिती होतं, ते बोलला तू एक फॉर्म नगरला ठेव, प्रदीप मागे कडोळे, ते म्हणला एक फॉर्म नगरला ठेव कोणचा पण. बरं तर ठीक आहे म्हणलं, एक नगरला. माझं पहिल्यापासून 3 वर्षापासून डोके होतं की नगरला पोलीस व्हायचं आहे. नगरला फॉर्म फुला एक आणि एक संभाजीनगरला टाकला, दोघं सोबत होतो. तिथं थोडं माझं झालं पेपर सिलिंग मिस्टेक झाली, तिथं नाही बसलो, तिथे हे बसला. हे संभाजीनगरला टोटल सर टॉपर आहे, 47+95 त्याच्यानंतर सेकंडचं बरोबर 136 5 मार्कने प्लस होते. दोघं संघ होतो, पण माझं नशीब तेव झाला, भारी झालं. मग लगेच 7 दिवसांनी माझा हिदला पेपर झाला नगरचा, आणि नगरला पण माझं सिलेक्शन झालं. ते सगळं देवाच्या कृपेने, सरांच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने, तुमच्या आशीर्वादाने झालं, ते चांगलं झालं. नाहीतर मला आता झालं म्हणून झालं नाही, ती नोकरी परत मला जी आज बोलते तू होणारच होता, तो आला भरत झालं, ती मला का लगेच उद्या म्हणली असते, नाही नाही आजची सोडून आला आहे हे असं आहे तसं नाव ठेवले असते. त्यामुळं कसं आहे, जिद्द ठेवायची, मना जे ठरलं ना ते 100% केल्याशिवाय मागं ठरायचं नाही. एवढं बोलून मी माझे 2 शब्द म्हणतो, धन्यवाद.